सिंधुदुर्ग जणवली नदी पात्रात अंघोळीस गेलेल्या युवकाचा नदीत पडून मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे सर्वत्रच हळहळ व्यक्त होत आहे। डायगो फर्नांडिस हा मुंबईतील युवक आपला मित्र साहिल घाणेकर याच्यासह वरवडे फणसवाडी येथे 3 ऑगस्ट रोजी आला होता। सेंट उर्सुला स्कूल नजीकच्या पुलाखालील गणपती साणा येथे डायगो, साहिल आणि अन्य 2 मित्रांसह दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अंघोळीला गेले होते। डायगोचे अन्य मित्र नदी किनाऱ्यालगत थांबले होते, मात्र खोल असलेल्या नदीपात्रात आंघोळ करत असताना पाण्याचा प्रवाहासोबत डायगो पाण्यात वाहून गेला। ही घटना समजताच फणसवाडीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस उपनिरीक्षक धनंजय माने, महिला उपनिरीक्षक SB पाटील, हवालदार मंगेश बावधाणे घारकर यांनी प्रत्यक्षदर्शी साहिल घाणेकर यांच्याकडून घटनेची माहिती घेतली। दरम्यान बाबू आचरेकर व पास्कू फर्नांडिस यांनी नदीपुलाजवळ 200 मीटर अंतरावर नदीपात्रात शोध मोहीम राबवून नदीच्या तळाशी असलेला डायगोचा मृतदेह शोधून काढला। आम्हाला बाजूवाले न्यायला आले की आमचे शेजारी म्हणजे आमचे मित्र होते, ते नदीत उडी मारली त्यांनी आणि ते वाहून गेल्या म्हणून त्यांनी बातमी दिली, त्यावर आम्ही इथे शोधायला आलो।